दुष्काळासंदर्भात शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याचा सल्ला, तर बैठक बोलवण्याची सुद्धा विनंती. एखाद्या पराभवानं खचणारी शिवसेना नाही, राणेंना तीन वेळा धूळ चारली तर चौथ्यांदा सुद्धा धूळ चारली जाईल. ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं नारायण राणेंवर प्रहार. येत्या 19 आणि 20 जूनला राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, सहकुटुंब त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये घेणार दर्शन, तर वारीतही होणार सहभागी. रायबरेली की वायनाड, राहुल गांधी आज घेणार निर्णय, उद्यापर्यंत लोकसभा सचिवालयाला उत्तर देणार. गांधींच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष. स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेच्या 15 जागा लढवण्याच्या तयारीत, लवकरच राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत होणार निर्णय. नागपूर हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला अटक, तर आरोपी मद्यधुंद असल्याची पोलिसांना शंका, 4 आरोपींचा शोध सुरू. नीट परीक्षेत घोटाळा झाला, खुद्द केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कबुली, कुठल्याही अधिकाऱ्याचा सहभाग आढळल्यास कारवाईचा इशारा. पावसानं ओढ दिल्यास नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणामध्ये 27 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा. मुंबईसह राज्यात म्हाडा बांधणार तब्बल 13,000 घरं, नवीन घरांसाठी 8,310 कोटींचा खर्च. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना मारहाण, तर शिवीगाळ केल्याचा आरोप, सलग सुट्ट्यांमध्ये भाविकांची अलोट गर्दी. आज ईद उल अल्हा, तर देशभरातील मुस्लिम बांधवांमध्ये सध्या ईदचा उत्साह.